नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, शेळी पालन योजना सुरू झालेली आहे. 20 शेळ्या आणि 2 बोकड अशा प्रकारचा शेळी गट वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी नवीन 2 GR 9 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केलेले आहे. आपण जर पाहिले तर पशुसंवर्धन विभागामार्फत विविध जिल्ह्यामध्ये 20 शेळ्या व 2 बोकड असा गट वाटप केला जातो. याच्या अंतर्गत सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाते. आणि ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झालेली आहे याची सविस्तर माहिती आपण या GR च्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात शेळी पालन योजना 2021 बद्दल संपूर्ण माहिती. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी शेळी वाटप योजना 2021 बद्दल संपूर्ण माहिती या GR च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यामध्ये 20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन 2017-18 पासून राबवण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा 9 जुलै 2021 चा हा GR आहे. त्यामध्ये प्रस्तावना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकड्याची आधारभूत किंमत वाढवण्यास 12/5/2021 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच या योजनेअंतर्गत किती अनुदान देय आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया. निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च 2,31,400 इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास 100% सोय हिस्सा किंवा वित्तीय संस्थाचे कर्ज याद्वारे उभा करायचा आहे. सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना या ठिकाणी 50% अनुदान मिळणार आहे. तसेच 1,15,700 इतके अनुदान महाराष्ट्र शासनाच्या नियमाने तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तसेच 20 शेळ्या व 2 बोकड अशा शेळी गटाचा योजनेचा तपशील या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तपशिलामध्ये 20 शेळ्या खरेदीसाठी प्रत्येक शेळीसाठी 6,000 असा 1,20,000 गटाची किंमत या ठिकाणी होणार आहे. तसेच 2 बोकड खरेदी केल्यास 8,000 किंमत प्रति बोकडाची धरल्यास 16,000 गटाची किंमत या ठिकाणी होणार आहे. तसेच शेळ्यांचा शेड 450 चौरस फुटाचा या ठिकाणी 212 रुपये चौरस फूट याच्या हिशोबाने 95,400 इतका या ठिकाणी खर्च होणार आहे. टोटल गटाची किंमत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2,31,400. याच्या 50% अनुदान म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1,15,700 या ठिकाणी अनुदान हे मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 20+2 शेळी गट वाटप या ठिकाणी गटाची किंमत 2,31,400, 50% अनुदान रक्कम 1,15,700, आर्थिक वर्ष 2021-22 यासाठी लागू राहील. सदरचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. म्हणजे मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर उस्मानाबाद, यवतमाळ आणि गोंदिया व सातारा या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड व भंडारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी हा गट वाटप होणार आहे. तसेच मराठा पॅकेजच्या अंतर्गत जालना जिल्ह्यातील 20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पद्धतशीर योजना सन 2016-17 मध्ये राबवण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा 9 जुलैचा हा दुसरा GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी 1,15,700 या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. अशा प्रकारचा 9 जुलै 2021 हा दुसरा GR आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा व जालना या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. आणि बीड व भंडारा या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी शेळी वाटप योजनेचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, शेळी वाटप योजना 2021 सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.